कारण का ते गडकोट किल्ल्यांसाठी दिलेले नाहीत, तर गडकोट किल्ल्यांसकट सर्व स्मारकांना आणि सगळ्या मॉन्युमेंट्सना दिलेले आहेत, म्हणून त्यांनी क्लॅरिटी त्याच्यात अजून आलेली नाही. होत असेल होऊन ते व्हायला काही हरकतच नाही. जसं संभाजीनगरचं झालं तर नगरचं होत असेल तर आमचं स्वागतच आहे. की पहिले 2.5 वर्षे अस्थिर सरकार माध्यमातून गेले, आता 2.5 वर्ष तुम्हाला मिळालेत, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जे विषय प्रलंबित आहेत, जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवावेत एवढेच लोकांची इच्छा. आज मी हा शिवनेरीत आवाज उठवला आणि त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3% हे DPDCच्या फंडमध्ये दिलेले आहेत गडकोट किल्ल्यांसाठी, पण ते साफ चुकीचं असं मला वाटतं. कारण का ते गडकोट किल्ल्यांसाठी दिलेले नाहीत, तर गडकोट किल्ल्यांसकट सर्व स्मारकांना आणि सगळ्या मॉन्युमेंट्सना दिलेले आहेत, म्हणून त्यांनी क्लॅरिटी त्याच्यात अजून आलेली नाही. पण गडकोट किल्ल्यांसाठी एक वेगळं फंड, जसं रायगड प्राधिकरण जे आम्ही चालवतो सरकारच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन, जसं रायगड मॉडेल आपण ज्याला म्हणतो, असं आपण 25 किल्ले तुम्ही निवडून द्यावेत जेणेकरून रायगड मॉडेलसारखे होऊ शकतात. जर सरकारला खर्च करायचा नसेल तर आमची फोर्ट फेडरेशन आहे, फोर्ट फेडरेशनला तुम्ही आमच्याबरोबर MOU करा, 25 किल्ले आम्हाला द्या. त्या 25 किल्ले करत असताना आम्हाला सरकारकडनं 1 रुपयाचीसुद्धा गरज नाही आहे. आम्ही ते रायगड मॉडेलप्रमाणे संवर्धन जतन शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही करून दाखवू शकतो. ते दुर्दैव आहे की अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण होत असते, पण माझी स्पष्ट भूमिका आहे की राजकारणाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन आपण जायला पाहिजे. ते स्वराज्य आज 3.5 स्वराज्य जे आपल्याला निर्माण केलेलं आहे, 350 वर्षानंतरसुद्धा आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. एवढं सगळं असताना की मग ते त्यांची जीवन स्मारक असेल, गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, किंबहुना अनेक त्यांची कनेक्टेड विषय आहेत, हे आपण सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. होत असेल होऊन ते व्हायला काही हरकतच नाही. जसं संभाजीनगरचं झालं तर नगरचं होत असेल तर आमचं स्वागतच आहे. की पहिले 2.5 वर्षे अस्थिर सरकार माध्यमातून गेले, आता 2.5 वर्ष तुम्हाला मिळालेत, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जे विषय प्रलंबित आहेत, जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवावेत एवढेच लोकांची इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि सगळ्यांसाठी हा एक सण आहे, आणि त्या सणासारखं आपण सर्वजण साजरा करतो शिवाजी महाराजांची जयंती. शिवाजी महाराजांची व्याप्ती, शिवाजी महाराजांनी नेमकं आपल्यासाठी स्वराज्य का निर्माण केलं, हे स्वराज्य सुराज्य घेऊन हा संकल्प शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. आज 350 वर्षानंतरसुद्धा आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, कुठल्या राजाची तुलनासुद्धा शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही, एवढी मोठी व्याप्ती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून दिलेली आहे. पण खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन चाललो आहे का, ह्याचं आत्मचिंतन आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून माझी सर्व युवकांना सगळ्यांना विनंती हीच राहील की शिवाजी महाराजांचा आचार विचार घेऊन आत्मसात करून आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं आपण शिवाजी महाराज होऊ शकतो, प्रयत्न करू शकतो शिवाजी महाराज होण्यासारखं, असं सर्वांनी प्रयत्न करावा असं मी सर्व युवकांना सगळ्या लोकांना मी आवाहन करू इच्छितो.